उपमुख्यमंत्री 20 तारखेला जपानला चाललेले, कशाला चाललेत? मजा करायलाही चालले. राजकारण करायचं ते सरळ मार्गी करा ना. कुठल्या थराला राजकारण चाललेलं? नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखा दुसरा नेता तुम्हाला दिसतोय का? त्यांना त्या ठिकाणी बाजूला करण्याच्या करता सगळे एकत्र झाले, सगळ्यांनी एकत्र येऊन खिचडी केली. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का? त्यांनी म्हणायचं इकडे चाला, त्यांनी म्हणायचं तिकडे चाला, हे म्हणतो तिकडे चाला, एक म्हणतो मागे चाला. अरे नक्की कुठे जायचं? काय समाजाने केलं पाहिजे हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता आपले उपमुख्यमंत्री 20 तारखेला जपानला चाललेले 5 दिवसाच्या करता, कशाला चाललेत? मजा करायलाही चालले. तिकडनं काही गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हावी, त्याच्यातनं माझ्या तरुणाला तरुणीला रोजगार मिळावा. फक्त आरोप प्रत्यारोप करून आज काय बघतोय आपण? समोरचे विरोधक नुसते आरोप करायचे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री 2-3 दिवस आजारी होते, त्या ठिकाणी काळजी घेत होते, त्याच्यामध्ये तब्येत पण चांगली राहिली पाहिजे, त्याच्यातनं काही वावड्या. अरे कुठं त्या ठिकाणी फेडायली असलं? राजकारण करायचं ते सरळ मार्गी करा ना. कुठल्या थराला राजकारण चाललेलं? हे जे प्रकार आहेत हे आपल्या महाराष्ट्राला पुढे नेणारे नाहीत. ह्याची गोष्ट ही सगळी नोंद माझ्या नगर जिल्ह्यातल्या लोकांनी घेतली पाहिजे. आज आम्ही सगळेजण एक तुम्ही पहा, देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखा दुसरा नेता तुम्हाला दिसतोय का? जे आहे ते आहे ना, कुणाकरता करताय? देशातले 140 कोटी जनतेकरता करताय. ह्याची आपण कुठेतरी आठवण ठेवली पाहिजे. आज त्यांना त्या ठिकाणी बाजूला करण्याच्या करता सगळे एकत्र झाले, सगळ्यांनी एकत्र येऊन खिचडी केली. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का? शेवटी कुठलाही तालुका घ्या, त्या तालुक्यामध्ये एका नेत्याच्या नेतृत्वाखाली काम झालं तर तालुका पुढे जातो. 10 लोक स्वतःची डोकी तिथं घालायला लागली तर काहीच तिथं घडत नाही. त्यांनी म्हणायचं इकडे चाललं, त्यांनी म्हणायचं तिकडे चाललं, हे म्हणतो तिकडे चाललं, एक म्हणतो मागे चाला. अरे नक्की कुठे जायचं? तसं देशाला नाही, जगाने त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेले तरी मोदी साहेबांचं कौतुक होतं. मोदी साहेबांचं एकट्याचं कौतुक होत नाही, भारत देशाचं कौतुक होतं, भारताच्या 140 कोटी जनतेचं कौतुक होतं. त्याचाही काही लोकांना पोटात दुखायला लागलेलं आहे.